कुचन प्रशालेत कवी कुसुमाग्रज जयंती दिनानिमित्त मराठी भाषा गौरव दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. पद्मशाली शिक्षण संस्था संचलित कुचन प्रशालेत कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त मराठी भाषा गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रशालेचे मुख्याध्यापक युवराज मेटे, उपमुख्याध्यापक तुकाराम श्रीराम यांच्या हस्ते कुसुमाग्रजांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं. मराठी दिनाचं औचित्य साधून प्रशालेतील विद्यार्थिनींनी माझी भाषा माझी आई माय मराठी हे गीत सादर केलं. मधुसूदन मंचिकटला, राकेश रिकमल्ले या विद्यार्थ्यांनी व्यंगचित्रांचं भित्तीपत्रक तयार केलं. मयुरेश चिंचुरे यानं कुसुमाग्रजांचं तैलचित्र काढून कणा कविता लिहिलेल्या भित्तीपत्रकाचं अनावरण करण्यात आलं. आझादी का अमृत महोत्सवांतर्गत घेण्यात आलेल्या सर्व उपक्रमांचे फोटो आणि माहिती असलेल्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली संकलित केलेल्या पद्म ज्ञानामृत या हस्तलिखिताचं प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. या हस्तलिखितासाठी मुख्य कार्य सविता चिप्पा यांनी केलं तर सजावट गणेश तडका यांनी केली. या प्रसंगी मुख्याध्यापक युवराज मेटे यांनी आपले विचार मांडले. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन मलिक पठाण यांनी केलं. त्यांनी कणा ही प्रेरणादायी कविता अर्थासह म्हणून दाखवली. या प्रसंगी परिवेक्षिका जाहेदा जमादार, दत्तात्रय मेरगू, मल्लिकार्जुन जोकारे, निर्मला शिंदे, कविता गेंगाणे, सविता चिप्पा, विजय गायकवाड आणि सर्व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.